प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने 2600 घरे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात पटेल मोहल्ला, कच्ची मोहल्ला या ठिकाणी इमारती बांधण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेच्या वतीने झोपड्या रिकामा करण्यासाठी झोपडीधारकांना नोटिसा देण्यात आल्या. मात्र पटेल मोहल्ला, कच्ची मोहल्ला येथील जनहित कल्याणकारी सोसायटीच्या वतीने महापालिकेच्या विरोधात मुंबई येथील उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली होती. उच्च न्यायालयाने झोपडपट्टीधारकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत झोपडी रिक्त करावी असे आदेश दिले आहेत. महापालिका क्षेत्रातील वाल्मिकी नगर, महाकाली नगर, लक्ष्मी वसाहत, कच्ची मोहल्ला, पटेल मोहल्ला, अशोक बाग, तक्का वसाहत या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पालिका हद्दीत 2600 घरे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये लाभार्थ्याला 30 चौरस मीटरचे घर मिळणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात कच्ची मोहल्ला, पटेल मोहल्ला या ठिकाणी 14 इमारती बांधण्यात येणार आहेत. यासाठी या परिसरातील 939 झोपडपट्टीधारकांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत. नवीन घरांचे बांधकाम होईपर्यंत निवासाची व्यवस्था करण्यासाठी भाड्यापोटी झोपडपट्टीवासियांना 4000 रुपये दिले जाणार आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.